मातंग समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला परवानगी द्या अशी मागणी युवा भीमसेना संघटनेच्या वतीने पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय आणि त्यांचं कामकाज पूर्णपणे बंद होतं. आता सर्व उद्योग सुरू झाले आहेत, परंतु मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय बँजो पार्टी, हलगी, सणेचा उघडा याला परवानगी अद्याप देण्यात आली नाही. मातंग समाज 80% हा व्यवसाय करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. गेल्या 8 महिन्यांपासून जयंती उत्सव लग्नसराई न झाल्यामुळं समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भातील निवेदन युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना देण्यात आलं. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या व्यवसायासाठी लवकरच परवानगी देऊ असं आश्वासन दिलं. यावेळी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे, जिल्हाध्यक्ष युवराज सकट, शहराध्यक्ष संजय तांबे, जिल्हा संघटक दिलीप गायकवाड, सोलापूर संघटक सुनील काळे, चंदू आयगोळे आदींची उपस्थिती होती. कारवाई होईल म्हणून ज्याच्या घरात समारंभ आहे त्यांनी त्यांना ऑर्डर देत नाही व वाद्य लावण्यास परवानगी नाही असं समजून त्यांनी वाद्याचं ऑर्डर वगैरे देत नाहीत. अशातच मातंग समाजचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे बंद झालेला आहे. तरी आम्ही युवा भीमसेनेच्या वतीने माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असता त्याचा पाठपुरावा म्हणून सहाय्यक पोलीस डिव्हिजन 1 यांना पत्र वर्गीकरण करण्यात आलं. त्याचा आज पाठपुरावा म्हणून माननीय महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं भेटून आमचं शिष्टमंडळ निवेदन देण्यात आलं. माननीय पालक महानगरपालिका आयुक्त साहेब यांनी आम्हाला हे लवकरच मातंग समाजचा पारंपरिक व्यवसाय चालू होईल असं आश्वासन दिलेलं आहे.